भुसावळ शहराची 2 लाख लोकसंख्या असून आतापर्यंत शहरामध्ये 31,400 नागरिकांना लस देण्यात आली आहे, म्हणजेच 15% लसीकरण शहराचं पूर्ण झालंय. सध्या ज्या लसींचा साठा उपलब्ध होतोय यानुसार 70% प्राधान्य सेकंड डोससाठी दिलं जात आहे आणि 30% पहिल्या डोससाठी लसी वापरण्यात येत आहेत. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सध्या बंद आहे, कारण ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला होता त्या नागरिकांना दुसरा डोस मिळाला पाहिजे. म्हणून शहरातील 6 लसीकरण केंद्रांपैकी 2 लसीकरण केंद्रावर सेकंड डोस दिला जातो आहे. आज प्रत्येक लसीकरण केंद्रावर 150 लसींचा साठा उपलब्ध आहे आणि लसीकरण केंद्रावर नागरिक पहाटे 4 वाजल्यापासून रांगा लावून उभे राहत आहेत. परंतु लसीनाभावी काही नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी परत जावं लागत आहे. काही नागरिकांनी 2 महिन्यांपूर्वी लसीचा डोस घेतला होता, परंतु त्यांना अद्यापही दुसऱ्या डोसच्या लसीअभावी घेता आलेला नाहीये. 10 वेळा लसीकरण केंद्रावर रांगेत उभा राहूनही लसीअभावी नागरिकांना परत जावं लागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर तौसिफ खान, नगरपालिका दवाखाना भुसावळ वैद्यकीय अधिकारी. आज आपल्याकडे लसीकरणाचा एकदम वेग चालू आहे आणि आपण सी ओ सरांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन पण याचं केलेलं आहे. म्हणजे आपण काय केलेलं, आपल्या भुसावळ शहरामध्ये जे सेंटर्स आहेत त्यांना आपण डिवाईड केलेलं आहे, म्हणजे फर्स्ट डोससाठी आणि सेकंड डोससाठी. आणि जे सेकंड डोसचे, जसं की वरून आपल्याला ते दिलेलं आहे त्यांनी, की म्हणजे 70% डोस सेकंड डोससाठी वापरा, 30% डोस फर्स्ट डोससाठी वापरा. तर आपण सी ओ सरांच्या मार्गदर्शनाखाली असं नियोजन केलेलं आहे की म्हणजे जे फक्त सेकंड डोससाठी आम्ही सेंटर ठरवलेलं आहे, जसं बद्री प्लॉट आहे आणि महात्मा फुले आहे, तर त्याच्यामध्ये फक्त सेकंड डोसला हे द्यावं लागेल, फर्स्ट डोस तिकडे दिलं जाणार नाही. आणि आपल्याकडे यावल रोड, खडका रोड आणि वरणगाव रोड, शिवदत्तनगर, तर तिकडे फर्स्ट डोसचं आपण हे नियोजन असं केलेलं आहे. तर आधी पण आपण असं केलं होतं, तर भरपूर जे आपले जे पेंडिंग होते सेकंड डोसचे, तर ते खूपच कमी झालेले. म्हणजे याच्या आधी आपण जेव्हा लसीकरण होतं तेव्हा म्हणजे सेकंड डोसचे पण खूपच राहिले होते आणि ते पूर्ण संपून पण लस आपल्याकडे होती, तर मग नंतर आम्ही फर्स्ट डोसला दिलेले. तर मग असं नियोजन आपण केलेलं आहे. आतापर्यंत किती डोस देण्यात आलेले आहेत? आतापर्यंत ॲक्च्युली आपल्याला पूर्ण म्हणजे फर्स्ट डोस असला तर 31,400 असं काहीतरी की दिलेलं आपण, आणि दुसऱ्या डोससाठी पण म्हणजे भरपूर लोकांना आपण कवर करतोय. एकूण आज किती डोस आलेले? एकूण आज आपल्याला प्रत्येक सेक्टरला 150 डोस आलेले. तर ते मला वाटतं ते लवकरच म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स चांगला असला तर सकाळीच संपून देतं आपलं. साधारण किती टक्के लसीकरण झालं असेल भुसावळ तालुक्यात? आपल्याकडे 2 लाखची पॉप्युलेशन आहे, तर 30% म्हणजे 30,000 म्हणजे आपल्याला 15% एक झालेलं, म्हणजे आपले जे नॅशनल ॲव्हरेज आहे 13%, तर त्याच्यापेक्षा पण आपण थोडे जास्त आहे भुसावळमध्ये, कारण भुसावळची जनता जास्त आपल्याला म्हणजे लसीकरणामध्ये जे हे करते, तर आपल्याला लस पण असं आहे त्यांच्या रूल असं जे जिथे जास्त लस यूज होत आहे तर तिकडे जास्त ते पुरवणार आहे, तर आपल्या भुसावळमध्ये लोक जास्त म्हणजे ते त्याच्या प्रतिसाद देत आहे, तर म्हणून आपल्याला थोडा लस पण म्हणजे दुसऱ्यापेक्षा थोडीशी जास्त देत आहे ते. ॲक्च्युली आपल्याला दोन्ही वयोगट आहे, 18 ते 44 आणि 45 वर. पण आता त्यांनी असं केलेलं आहे की म्हणजे जसं आपल्याला 45 वरचे लोक आहेत तर त्यांचे दुसरा डोस खूप मागे, म्हणजे कोवॅक्सिनचे दुसरा डोस 2-2 महिने झालेले तरी पण त्यांना भेटलेलं नाही, तर म्हणून ते आपले राज्य सरकारने असं केलेलं की 18 ते 44 ते पूर्णतः बंद केलेलं आहे आणि त्यांची लस आपण 45 वर सेकंड डोससाठी ते वापरणार आहे, ते कोविशिल्ड असो किंवा कोवॅक्सिन असो. ते आता आपल्याकडे कोविशिल्डच आलेली आहे आणि ते प्राधान्याने आपण सेकंड डोसला ते दिलेलं आहे बद्री प्लॉट आणि महात्मा फुले नगर हेल्थ पोस्टला. फ्रंटलाईन वर्करांसाठी काही नियोजन आहे? ॲक्च्युली फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थकेअर वर्करचं हेच आहे की त्यांच्या आधी म्हणजे आपण भरपूर येथे केलं होतं, पण त्यांच्यासाठी पण आपण एक विशिष्ट वेळ ठरवलेली आणि सी ओ सरांच्या यांच्या म्हणजे मार्गदर्शनखाली त्यांनी असं केलेलं की आपण एक वेळ आणि ते एक ठिकाण एक निश्चित केलेलं, म्हणजे जसं महात्मा फुले आहे तर तिकडे 10% आपण राखीव ठेवलेलं आहे आणि त्यांना दुपारी किंवा ते संध्याकाळी ते देत आहेत आपण. ही जी लस आलेली आहे किती दिवसानंतर आली? हे ॲक्च्युली 1 दिवसानंतर आलेली, 1 दिवस आपला काळा झाला आणि दुसऱ्या दिवशी आली, परवा लसीकरण होतं. मत करे टाकली आहे. काय झालं? 1 दिवस भेटत ती पायापाय करणे उडी राहिली आहे. 2 महिने झाले पहिला डोस घेतला आहे, अजूनपर्यंत 1 डोस भेटला नाही. आता तुमची कोणता डोस घेण्यासाठी आले? कोविशिल्ड सेकंड डोस. हा, किती दिवस झाले पहिला डोस? 2 महिने होऊन गेले. हा, मग आता आलेला आहे ना सेकंड डोस? आता आलेला आहे म्हणता, आता भेटल्यावर आहे. हा,
किती दार तुम्ही वापस गेलेले? 10 दार वापस गेलो सीन. कारण काय? इंजेक्शनच नाही होते ना.